कसं वागावं, कसं जगावं अनेकदा प्रश्नच असतो, नाही का? कारण या जगात कसंही वागलं तरी लोक बोलतातच. याबाबत तुकोबारायांचं निरीक्षण त्यांनी अभंगातून मांडलेल्या 5 विचारातून पाहू. कमेंटमध्ये जय हरी नक्की लिहा. सुरू करूया. 1. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकिता आळसी पोटपोसा. जर एखाद्याने नीट लग्न केलं, संसार केला, तर काही दिवस जाताच त्याला म्हणतात, आधी बरा होता, आता संसारात गुरफटून गेलाय, याला दुसरं काही दिसतच नाही. यानेच जर संसार थाटला नाही तर मात्र म्हणतात, किती स्वार्थी माणूस आहे हा, अगदी स्वतःपुरतंच बघतो आणि स्वतःपुरताच जगतो, आता करावं तरी काय. 2. संतसंग करिता म्हणती हा उपदेशी, येरा अभाग्यासी ज्ञान नाही. संतसंग म्हणजे चांगल्या लोकांचा संघ केला तर म्हणतात, हाच आम्हाला उपदेश करतो. किंवा असंही म्हणतात की हा कुठल्या तरी साधूच्या नादी लागला आहे. आणि जर संतसंग केला नाही तर म्हणतात, हा तर अज्ञानी माणूस, याला कुठून भेटणार चांगली माणसं. अशा वेळी काय करावं तुम्हीच सांगा. 3. धन नाही त्यासी ठाईचा करंटा, समर्थासी ताठा करिता ती. जर पैसे नसतील तर लोक म्हणतात, याच्याकडे कुठून येणार पैसे, याला पैसे कमवायला जमत नाही, तशी याला अक्कलही नाही, इथपर्यंत माणसं बोलतात. आणि जर एखाद्याकडे बरा पैसा येऊ लागला तर म्हणतात, हा तर आता पैशाच्या गर्वाने फुलून गेलाय, आता याने काय करावं. 4. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. माणूस खूप बडबड करत असेल, त्याला बोलायला आवडत असेल तर त्याला दोष देतात आणि म्हणतात, याच्या केवळ तोंडात दम आहे, नको इतकं बोलतो. तेच जर व्यक्ती बोलली नाही तर म्हणतात, बघा बघा किती शिष्ट आहे, किती गर्विष्ठ आहे, बोलायला काही पैसे पडतात का याला, नाही भेटल्यावर 4 शब्द बोलू शकत नाही. आता यांनी बोलावं की बोलू नाही, नेमकं करावं तरी काय. आता 5. भेटीसी न वजता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. जर भेटलं नाही तर म्हणतात की फार मोठा झाला, आता भेटण्यासाठी दुर्मिळ झाला तो, आम्हाला कशाला भेटेल. आणि हेच जर ती व्यक्ती सतत भेटू लागली तर म्हणतात, सारखाच येतो, सारखाच भेटतो, सारखं कशाला भेटायचं आहे. आता याने भेटावं की भेटू नये, नेमकं करावं तरी काय. काळ कितीही बदलला तरी माणसांचे स्वभाव काही बदलत नाहीत. मग हे लोक असे वागत असताना आपण कसं वागावं, कसं जगावं, तर इथे तुकोबाराय फार महत्त्वाची गोष्ट सांगतात. तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्यजुनिया जन भक्ती करा. संत तुकाराम महाराज असं म्हणतात की लोक म्हणायचं ते म्हणतच राहणार आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा भक्तीमध्ये रमून जावं. इथे निश्चितच आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या कामामध्ये रमून जावं, आपल्या कामाची देखील भक्ती करावी, कर्म करत राहावं, कारण बोलणारे बोलतच राहतील. काही केलं तरी बोलतील, काही नाही केलं तरीही बोलतील. आपण आपल्या मनाला आणि विवेकबुद्धीला पटेल ते करत राहायचं. आपल्या आयुष्यातील सकारात्मकता टिकवणं आपल्याच तर हातात आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.